आणि आता बातमी आहे बर्ड फ्लू संदर्भातली। शहापूर तालुक्यातील वेहळोलीत कोंबड्या तडफडून मरत असल्याचं समोर आलेलं आहे। या कोंबड्यांच्या अहवालामध्ये 300 कोंबड्यांना बर्ड फ्लू झाल्याचं उघडकीस आलंय, त्यामुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलंय। पशुसंवर्धन विभागानं 1 किलोमीटर परिघातील किमान 15,000 अधिक कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीनं नष्ट करण्याची मोहीम हाती घेतली आहे। याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलंय। मागच्या आठवड्यात वेळोळी येथे एका पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांनी जे पोल्ट्री फार्म सुरू केले त्यामध्ये अचानक त्याचे पक्षी मृत्युमुखी पडले। त्याची खबर मिळाल्यावर आपण ते त्या मृत पक्ष्यांचे सॅम्पल पुन्हा इथं प्रयोगशाळेत पाठवले। त्याचा रिपोर्ट कालच्या दिवशी बर्ड फ्लू पॉझिटिव्ह आले। याची खबरदारी म्हणून शासनाच्या नियमाप्रमाणे आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने केंद्रापासून 1 किलोमीटरच्या परिघामधले सर्व पक्षी हे नष्ट करायचे असतात। त्याप्रमाणे आमचं पशुसंवर्धन विभागाचे 6 पथक तयार करून ते परिसरातले एकाच वेळेस सगळे पक्षी नष्ट केलेले आहेत। काही जे सॅम्पल्स घेणं चालू आहे, ताबडतोब तिथे कॉर्डन केलेला आहे, तो एरिया सील केलेला आहे आणि त्या सॅम्पल तपासाला पुण्याला आता पाठवले। तिथलं पुण्यावरनं आज संध्याकाळपर्यंत आम्हाला त्याची माहिती येईल। दक्षता म्हणून तिथे तो एरिया सील करून तिथून ते पसरणार नाही याची टेक्निकली ज्या काही उपाययोजना असतात, ज्या काही पॅरामीटर्स आहे, त्याच्या तातडीने सूचना देण्यात आलेल्या आहे आणि मी आपल्याला विश्वास देतो की त्याच्यापुढे ते वाढणार नाही याची शासन म्हणून काळजी घेऊ। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी फैयाज शेख यांनी। शहापूर तालुक्यामध्ये बर्ड फ्लूची लागण झालेली आहे। शहापूर तालुक्यातील वेळोळी येथील मुक्तिजीवन ह्या विभागामध्ये 300+ अधिक कोंबड्या हे नष्ट करण्यात आलेल्या आहेत। तर पशु विभागाने पाठवलेल्या अहवालानुसार ह्या कोंबड्या ह्या बर्ड फ्लूमध्ये मेल्याचे निष्पन्न झाले असून 1 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरतील 15,000 कोंबड्या ह्या नष्ट करण्याची मोहीम पशु विभागीय अधिकारी कार्यालय शहापूर यांनी हाती घेतली आहे। फैयाज शेख, साम टीव्ही, शहापूर।